सिंधुदुर्ग जिल्ह्यात परमपूज्य भालचंद्र महाराज आश्रम कणकवली या संस्थेला आता संस्थान म्हणून संबोधलं जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे पहिलंच संस्थान आहे. भालचंद्र आश्रमाला संस्थान म्हणून मान्यता मिळाल्यानं सर्व भक्तगणातून आनंद व्यक्त होत आहे. असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परमपूज्य भालचंद्र महाराज आश्रमाला संस्थान म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यानिमित्तानं जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नवीन आर्थिक नववर्षाचं औचित्य साधून लाखो भक्तगणांच्या उपस्थितीत परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचा नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. सकाळच्या सत्रात भव्य कलश यात्रा काढण्यात आली. कणकवली येथील कनक संस्कृती ढोल पथकाच्या साथीनं ही कलश यात्रा काढण्यात आली. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य कामगिरी करणाऱ्या भालचंद्र आश्रमाचं संस्थानात रूपांतर झाल्यानं आपली जबाबदारी वाढली असल्याचं संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी सांगितलं. आज 1 एप्रिल 2017 सर्व भालचंद्र महाराज भक्तांचा आनंदाचा दिवस आहे. गेली वर्षभर आम्ही भालचंद्र महाराज आश्रम संस्थेचं नाव संस्थान व्हावं यासाठी जे प्रयत्न शासनातर्फे करत होतो त्याचं फळ आम्हाला 15 दिवसापूर्वी ऑर्डर आली आणि आज हा चैतन्य सोहळा आम्ही साजरा करत आहोत. यासाठी गोवा, मुंबई, कोल्हापूर या विविध भागातनं भक्तगण आलेले आहेत. आज सकाळी 5:30 वाजता काकड आरती झाली आणि काकड आरतीनंतर आज जवळजवळ 108 कलश दिंडी बायका घेऊन निघाले. त्याचबरोबर शेकडो पुरुषही मंडळी आहे आणि भजनमानचा रथ पुढे घेऊन नामफलक घेऊन ही दिंडी बाजारपेठेतून पट्टी मंदिराकडनं आश्रमात आता निघाली आहे. ती आता येईल. यानंतर भालचंद्रमानच्या आश्रमामध्ये भालचंद्र महाराजांच्यावर ह्याच्यावरती पट्टाभिषेक होईल. हा पट्टाभिषेक 8 ब्राह्मण करतील आणि मंत्रघोषात 70 वनस्पतींच्या रसाचा त्याचप्रमाणे फळांचा रस याने आंघोळ दूध मध तूप या सगळ्या ह्याच्यात आंघोळ घालून शेवटी कलशातून आणलेले विविध 7 नद्यांच्या पाण्याने बाबांची समाधी धुतली जाईल. बाबांना आंघोळ घातली जाईल आणि त्यानंतर त्यांनी 40-50 वर्ष आश्रमाला तर बाबांना असल्यापासनं इथं भक्तमंडळी मदत करत आहेत. त्यांचा स्टेजवरती सत्कार होईल आणि सत्कार झाल्यानंतर नामकरण सोहळा होऊन त्यानंतर आरती होईल. केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर जगभरात लाखो भक्तगण असलेल्या परमपूज्य भालचंद्र महाराज यांच्या आश्रमाला संस्थान म्हणून मान्यता मिळाल्यानं भक्तगणातून आनंद व्यक्त होत आहे. परेश कांबळी, कोकण नाव, कणकवली.